नमस्कार, मी सरिता कौशिक, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। आमदारांची पळवा पळवी ते उमेदवारांची फोडाफोडी हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही, आणि गेल्या 5 वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर लक्षात येतं की अशा घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। आताही असाच प्रश्न महाराष्ट्रात समोर उभा राहिलाय। समोर विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षासोबत राहणार, कोण कोणत्या पक्षात जाणार। गेल्या विधानसभेला राज्यात जिथं सेना, भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे 4 प्रमुख पक्ष होते, तिथे आज 6 पक्ष झालेत। त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतींच्याही निवडणुका लागल्या तरी त्या प्रतिष्ठेच्याच बनतात, आणि हेच आपण गेल्या 2.5 वर्षांमध्ये पाहतोय। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा अपवाद उरल्या नाहीयेत। अवघ्या 5 दिवसांवर आलेली विधान परिषदेची निवडणूकही रंजक बनली आहे। 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। मवियाकडे 2 आमदारांपुरतं संख्याबळ असताना त्यांनी 3रा उमेदवार दिलाय। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार हे नक्की, आणि त्यामुळेच दोन्ही आघाड्यांना लहान मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। याच निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांनाही विशेष महत्व आलंय। अशी निवडणूक महागडी पण असते असंही ऑफ द रेकॉर्ड सांगितल्या जातं। 3 जागा जिंकण्याचं संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीनं 3 उमेदवार रिंगणात उभे केलेत आणि दावा केलाय की 3ही उमेदवार जिंकणार। त्यावरच होता आपला पहिला प्रश्न, तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक, कोणाचे आमदार फुटण्याची जास्त शक्यता, महायुती की महाविकास आघाडी? हा प्रश्न का पडतोय? कारण महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा इतिहास, त्यासाठी आजची राजकीय स्थिती समजून घेणं गरजेचं बनतं। आधी एक आकडेवारी सांगते, विधान परिषदेच्या 1 जागेसाठी 23 मतांचा कोटा असेल। सभागृहातील आजचं बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 12, शंकरराव गडाखांना धरून उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 16 आणि काँग्रेसचे 37 आमदार आहेत। आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर समाजवादी पक्षाचे 2 शिवाय माकप आणि शेकापचे प्रत्येक 1 आमदार आहेत। ही सगळी आकडेवारी एकत्र केली तर मवियाचा आकडा होतो 69। जर या सगळ्या आमदारांनी वेळेत मतदान केलं आणि त्यांची मतं बाद नाही झाली तर महाविकास आघाडीचे 3 आमदार सुद्धा निवडून येऊ शकतील, पण तेही एकदम काठावर। महाविकास आघाडीला 3 आमदार निवडून आणण्यासाठी 69 मतांची गरज आहे, पण गेल्या विधान परिषदेचा अनुभव पाहता महाविकास आघाडीचा आपली मतं आपल्याच बाजूनं ठेवण्याचं आव्हान असणार आहे। दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटलांनी मात्र आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। इंडिया आघाडीचे उमेदवार आम्ही 3 उभे राहतो आहोत, त्याच्यामध्ये इंडिया आघाडीकडे संख्याबळ जे पाहिजे निवडून यायला ते पुरेस पुरे आहे, आणि त्याच्यामुळे आज या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील। इंडिया आघाडीकडे 69-70 लोक आहेत, आणि त्याच्यामध्ये संख्याबळ आमच्याबरोबर भरपूर आहे। काँग्रेसचा एकच उमेदवार उभा राहतो आहे, 3 उमेदवार इंडिया आघाडीचेच आहेत, 3 उमेदवार इंडिया आघाडीचे आहे। इंडिया आघाडीकडे पुरेसूर निवडून येण्याचं संख्याबळ 100% आहे। जयंत पाटलांना विश्वास असला तरीही 1 मत बाद झालं तरी उमेदवार पडू शकतो। आता महायुतीचे आकडेवारी आणि त्यांच्या संदर्भातली शक्यता सांगते। महायुतीत आजच्या आकडेवारीनुसार लहान मित्रपक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्यानं भाजपचे 110, अपक्षांच्या पाठिंब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 43, शिवसेनेचे 38 आमदार आहेत। एकनाथ शिंदेंना बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर, किशोर जोरगेवार यांच्यासह 10 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांची संख्या 48 होते। एकूण आकडेवारी होते 201, म्हणजेच जर महायुतीला 9 आमदार निवडून आणायचे असतील तर त्यांना 207 मतांची गरज असणार आहे।
म्हणजे आजच्या आकडेवारीनुसार 6 मतं कमी. असंच चित्र 2022 मध्येही होतं. त्यावेळी संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला होता आणि संख्याबळ नसताना भाजपनं 1 अतिरिक्त जागा जिंकली होती आणि आताही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असेल, मात्र यावेळी महायुती समोरचं आव्हान आहे, कारण गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीतील लहान पक्षांची नाराजी वाढली आहे. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे बच्चू कडू यांच्यासारख्या नाराज मित्रांची समजूत काढणं. लोकसभेच्या निकालानंतर प्रमुख पक्षांमध्ये वाढलेला कम्युनिकेशन गॅप सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. 6 मतांसाठी महाविकास आघाडीतील नाराजांना गळ घालणं, म्हणूनच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. त्यांनी कालच आपल्या आमदारांची बैठकही घेतली आणि सगळ्या 9 जागा निवडून आणण्याच्या सूचना केल्यात. आणि इकडे त्यांचे आमदार प्रताप सरनाईकांनी थेट शेकापच्या जयंत पाटलांचीच जागा धोक्यात असल्याचा दावा केला आहे. मिलिंद नार्वेकर आमचे अतिशय जवळच्या सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कदाचित जयंत पाटलांची विकेट घेण्यासाठी उभाटा गटानं त्याला उमेदवारी दिली असेल, त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे 12 तारखेला कळेलच. पण एक गोष्ट मात्र नक्की की 5 तारखेला विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात राहतात त्यानंतरच हा निर्णय होईल. परंतु एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जे मतदार आहेत ते महायुतीकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि आमची जे उमेदवार 9 आहेत ते निवडून आल्यानंतर अतिरिक्त मते सुद्धा आमच्याकडे राहणार आहेत, त्यामुळे आम्हाला काही काळजी नाही. जसं मी आधीच म्हणाले की या विधान परिषदेच्या निवडणुकीत एक एक मत महत्वाचं ठरणार आहे, कारण 11 जागांसाठी रिंगणात उतरलेले 12 उमेदवार. या निवडणुकीसाठी फोडाफोडीचं राजकारण होण्याची तीव्र शक्यता आहे. आपलाच उमेदवार जिंकून यावा यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी करण्यात येते, त्यासाठी बैठकांचंही आयोजन होत आहे. अजित पवारांनी देखील काल रात्री आपल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी आमदारांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला नवाब मलिक उपस्थित राहिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हे तेच नवाब मलिक आहेत ज्यांच्यावर 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी शाहवली खान आणि दहशतवादी दाऊदची बहीण हसीना पारकरचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल सोबत व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मलिकांना 17 महिने तुरुंगात देखील राहावं लागलं होतं. त्यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून अजित पवारांसमोर उघड नाराजी देखील व्यक्त केली होती. गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही असे फडणवीस म्हटले होते. फडणवीस यांच्या दबावामुळेच अजितदादांना आपल्या एका सहकाऱ्याला अंतर द्यावे लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल नवाब मलिकांची अजितदादांच्या बैठकीला उपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते. याबाबत जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अवघ्या 4 शब्दात उत्तर दिलं, ते पाहूया. मलिक यांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे मलिकांवर देशद्रोहाचा आता काय देशद्रोहाचा आरोप करणारे फडणवीस आता काय भूमिका घेणार, भाजप आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान नवाब मलिकांची महायुतीसोबत वाढत्या जवळिकीवर महाविकास आघाडीनंही टीका करण्याची संधी सोडलेली नाही. नवाब मलिक ज्या पद्धतीने काल देवगिरीवरती होते, देवेंद्र फडणवीस विरोध करत होते राष्ट्रवादीची, काही नाही भाजप फक्त सत्तेसाठी आहे, त्यांना दाऊदही चालतो. ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं.
त्यांचा फायदा घेतला जातोय परिषदेच्या निवडणुकीसाठी? तो त्यांनी ओळखावा ना, आपल्याला काय करायचं? त्यांनी ओळखावं, त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावं, आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं? ते आमदार आहेत, आता आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही. आता एका मताची गरज आहे त्यांना, त्यांच्या आता एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत, त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? भाजपकडून नवाब मलिकांच्या महायुती प्रवेशाला जाहीरपणे विरोध करण्यात आलेला असतानाही अजित पवारांनी नवाब मलिकांना बैठकीला बोलावल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या भेटीवर शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी देखील फडणवीसांच्या भूमिकेशी आम्ही सहमत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे, त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या आहेत. जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे. कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला आहे, त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते या बाबतीत निर्णय घेतला. जितकी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीची झाली तितकीच चर्चा एका गुप्त बैठकीचीही झाली. खरं तर त्याला आता गुप्त बैठक म्हणताच येणार नाही, कारण त्या बैठकीचा फोटो व्हायरल झालाय. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संतोष बांगर यांच्यात गुप्त बैठक झाली. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेमक्या अधिवेशनाच्या कालावधीत आणि खास विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यानं अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकरांनी शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कोहळीकरांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीत ठाकरे पक्ष वरचढ ठरला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री अब्दुल सत्तारांची घेतलेली भेट मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. या गुप्त भेटीचा कोणत्या गटाचा फायदा होतो आणि कोणत्या गटाला फटका बसतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण या भेटीनंतर ही गुप्त भेट नव्हती अशी सारवासारव शिवसेनेकडून करण्यात आली आहे, पाहूयात. सन्माननीय खासदार नागेश पाटील आणि मी दोघं एकत्र त्या ठिकाणी आम्ही बसलो, चहा पाणी अब्दुल सत्तारांच्या चेंबरमध्ये. ते त्यांच्या कामासाठी आलते, आम्ही आमच्या कामासाठी आलतो, याच्यात कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा नाही. योगायोग तुम्हाला सांगतो की आमची भेट झाली. आता मी एक खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार हे पालकमंत्री आहेत. काल परवा आमची DPTCची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काही निर्णय होते घ्यायचे, शेतकऱ्याच्या संदर्भातले होते, विजेच्या संदर्भातले होते. त्या संदर्भामध्ये मी बोलायला पालकमंत्र्याकडे गेले असताना आमदार संतोष बांगर तिथं येऊन बसल्याच्या नंतर, आता सरकारी जागा आहे आपण त्याला थोडी काही नाही म्हणू शकतो, पण त्याचा वेगळा उदाहरण काढण्याचं काय आवश्यकता नाही आहे. अरे आष्टीकर साहेब माझे मित्र आहेत, ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि खासदार महोदय ज्यावेळेस येतात त्यांना पूर्ण त्यांच्याशी चर्चा विचारविनय जिल्ह्याच्या विकासासाठी करावं लागतं. बाकी तुम्हाला जी शंका आहे ती शंका त्यांना विचारून घ्या, त्या राजकारणाचा याच्यामध्ये कोणताही संबंध नाही. भेटी बैठकांच्या बातमीनंतर आता पुन्हा जाऊया विधिमंडळाच्या अधिवेशनात. आज चर्चा रंगली आहे ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनाची. परवा म्हणजेच 1 जुलै रोजी आक्रमक भूमिका मांडताना दानवेंनी सभागृहातच भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरेंनी दानवेंचं
5 दिवसांसाठी निलंबन देखील केलं. यावर दानवेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महिलांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर दानवे यांनी एक पाऊल मागे घेत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. त्याबाबत बोलण्यासाठी थोड्याच वेळात स्वतः अंबादास दानवे झिरो आवर मध्ये उपस्थित असणार आहेत. निलंबन मागे घ्यावे अशी विनंती करणारे पत्र उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंना त्यांनी दिलंय. यावर दुपारी डॉक्टर नीलम गोरेंच्या दालनात बैठक देखील पार पडली. दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो याबाबतचा निर्णय झाला असून उद्या संसदीय कार्यमंत्री त्या निर्णयाची घोषणा करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत दिली. चर्चा झाली, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत देखील चर्चा झाली. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक आपल्याकडे दिलगिरीचं पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी विनंती केली आहे की सभागृहामध्ये मला दिलगिरी व्यक्त करण्याची संधी द्यावी आणि पार्टिसिपेट करण्याची संधी द्यावी. त्या संदर्भात सगळी चर्चा या मी माननीय मुख्यमंत्र्यांशी केलेली आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय आपण आपल्याकडे केलेला आहे तो उद्या या सभागृहामध्ये संसदीय कार्यमंत्री जाहीर करतील. आता वळूया आजच्या भागातील विधान परिषद निवडणुकी संदर्भातील प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि सुरुवातीला पाहूया आजचा प्रश्न. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक, कोणाचे आमदार फुटण्याची जास्त शक्यता, महायुती की महाविकास आघाडी? शेकापचे जयंत पाटील यांना पाडण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे असे वाटते, तेजस सुरवसे यांची एक्स वरून प्रतिक्रिया. यूट्यूब वरून नितीन पारकर, शेकापच्या जयंत पाटील यांचा गेम होणार. यूट्यूब वरून दत्ता कडळसकर, महायुतीमध्ये नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, मुळात तो एक फुटीर गट आहे. यूट्यूब वरून संतोष शेटे, लोकसभेतील निकालानंतर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे, त्यामुळे विधान परिषदेतील निवडणुकीत महायुतीतील आमदार फुटतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.